मी रिंकल हाडके यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. उपशिक्षणाधिकारी या पदी त्यांची नेमणूक झालेली आहे रिंकल हाडके. नमस्कार. सर्वप्रथम मी व्यासपीठावर निमंत्रित सर्व पाहुणे आणि समोर बसलेले सर्व श्रोते यांना विनम्र अभिवादन करते आणि माझे मनोगत थोडक्यात व्यक्त करते. सर्वप्रथम माझ्याबद्दल सांगायचं झालं तर माझी स्पर्धा परीक्षेतली एंट्री झाली ती माझ्या सेकंड इयर नंतर आणि 2020 ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी माझं पहिला कर्सा आयोगची दिलेली पहिली एक्झाम आणि तेव्हा मी राज्यात मुलींमधून प्रथम येऊन यश मिळवलं होतं आणि त्यानंतर राज्यसेवेची 2022 दिलेली एक्झाम आणि त्यातनं मला मिळालेलं उपशिक्षणाधिकारी हे पद. पण माझं असं म्हणणं आहे की आयुष्य हा एक प्रवाह आहे आणि इथं प्रत्येक यशानंतर स्वल्पविराम असायला पाहिजे, पूर्णविराम कुठेच नकोय. त्यामुळे माझे प्रयत्न मी पुढे पण सुरू ठेवणार आहेत कारण सरांची माझी ओळख झाली ती ह्या टप्प्याच्या म्हणजे राज्यसेवा परीक्षेच्या शेवटच्या टप्प्यावर इंटरव्ह्यूच्या वेळी. तेव्हा सिलेक्शन झाल्यानंतर सरांचा मला आलेला कॉल आणि घोडके सरांनी तेव्हा एक गोष्ट मला सांगितली होती की आता तू प्रशासनात एंट्री झालेली आहे, इथून पुढे तुझ्या यशाचा आवाका तू कितीही विस्तार, तुला सगळी मर्यादा कुठेच नाही येतात. त्यामुळे नक्कीच सर मी पुढे पण प्रयत्न करत राहणार आहे. आणि सरांनी इंटरव्ह्यूच्या आदल्या दिवशी जो मला कॉल केला होता तेव्हा सरांनी सांगितलं होतं की आत्मविश्वास ठेव, नक्कीच तू इंटरव्ह्यू खूप छान देणार आहे आणि तू इंटरव्ह्यू मटेरियल आहे म्हणून. आणि सरांनी ते दिलेले शब्द त्यामुळे माझा आत्मविश्वास एवढा वाढला होता की नक्कीच त्याचा खूप फायदा झाला होता. त्यासाठी पण मी सरांचे आभार मानते आणि मला असं वाटतं की मी स्पर्धा परीक्षेतले भरपूर जे बघितलेले आहेत मुलं वगैरे सगळ्यांचा अभ्यास सेम असतो, आपण पुस्तकं सुद्धा सेम यूज करत असतो, नोट्स पण आपल्या सारख्या काढतो, टेस्ट सिरीज देणारा पण आपण देत असतो. पण होतं काय, काहीच मुलांचं सिलेक्शन होतं आणि काहींचं होत नाही. तर याचं सरांनी आत्ता मगाशी सांगितलं का कारण काय असतं, ते 2 तासाचं प्रेशर हँडल करायचं असतं, ते काही न बऱ्यापैकी जमत नाही, आपण घाबरतो त्याला किंवा आपण जे वाचलेलं असतं त्यावर आपला विश्वासच नसतो. तर मला असं वाटतं की त्या पेपरला एवढं घाबरण्याचं कारण नाही किंवा कुठल्याच एक्झामला एवढं नाही घाबरायचं कारण त्याच्यापेक्षा मोठी एक्झाम या आयुष्य घेत असतं आपली. आणि त्यावर आपल्याला सिलेबस पण माहित नसतो की या एक्झामचा सिलेबस काय, निदान एमपीएससी यूपीएससी परीक्षा आपल्याला सिलेबस तरी देत असतात, तिथले प्रश्न आपल्याला येत असतात. आणि त्यामुळे मग ज्या प्रश्न ज्या आयुष्यासारखी जी एक्झाम आहे ज्याचा सिलेबस पण आपल्याला माहित नाहीये ते आपण रोज जगत असतो, तर मग या पेपरला एवढं घाबरायचं कारण नाही. आपण जो अभ्यास वगैरे करत असतो ना तो एवढा छान करत असतो तर त्याच कॉन्फिडेंटने आपण पेपर द्यायला पाहिजे, नक्कीच ते यश आपल्याला पण मिळेल. आणि दुसरी गोष्ट मला हे सांगायची आहे विद्यार्थ्यांना की खरी एक्झाम आपली सिलेक्शन झाल्यानंतर सुरू होत असते. आतापर्यंत आपण अभ्यास वगैरे केले होते आपण पास होतो, पण आता सध्या मी जी कर्सा आयोगपदी नेमणूक आहे तर मी काम करताना मला असं जाणवतं का भरपूर रोज नवे चॅलेंजेस आहेत. इथं म्हणता येत नाही का माझं हे पद आहे मला एवढंच काम आहे, आपल्याला तयारी ठेवावी लागते कुठल्याही पदाचे काम करण्याची आणि ते आपण केलं पाहिजे. आणि मी घोडके सरांना पण माझी विनंती राहील की सर खरंच इथून पुढे आमची खरी परीक्षा सुरू होणार आहे कारण नवीन चॅलेंजेस आमच्या समोर येणार आहेत, तर सरांच्या मार्गदर्शनाची गरज आम्हाला यानंतर पण लागणार आहे आणि सरांनी ते मार्गदर्शन करतीलच असं मी अपेक्षा ठेवते. त्याचसोबत बाकीच्या सगळ्या मुलांसारखं माझी पण पार्श्वभूमी ग्रामीण भागातीलच आहे, माझे आईवडील शेती करतात आणि मी अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात येते. तर तालुक्याची ओळखच आमची अशी आहे की दुष्काळग्रस्त तालुका जिथं पाण्याची पण टंचाई वगैरे असते आणि आमची घरची अर्थव्यवस्था म्हणलं तर शेतीवर अवलंबून, त्यामुळे सगळ्यांना आयडिया असेलच की आर्थिक परिस्थिती वगैरे तितकीशी चांगली नव्हती. त्यात सुद्धा माझ्या आई वडिलांनी माझ्यासाठी भरपूर काहीतरी केलं आणि त्यांनी आत्मविश्वास देत राहिले मला. इव्हन कोविडच्या काळामध्ये सुद्धा ते खंबीरपणे माझ्या पाठीशी उभा राहिले आणि माझ्या वडिलांच्या या निर्णयामध्ये माझे जे चुलते येतात ते स्वतः शिक्षक आहेत आणि ते इथे आलेले येतात, त्यांनी सदैव साथ दिली आणि एक मानसिक आर्थिक पाठिंबा नेहमी दिला, त्यामुळे मी सदैव यांची ऋणी राहील आणि माझ्या यशाचे शिल्पकार माझे आई वडील आहेत असं मी सांगेल आणि खरंच मला आयुष्यभर त्यांच्या ऋणात राहायला आवडेल. त्यासोबत आज मला वेळेची जाणीव आहे, खूप वेळ झालेली आहे तरी पण सर्वजण ऐकत आहेत, त्याबद्दल मी सर्वांचे आभारीच आहे. त्याबरोबर उपस्थित मान्यवर आणि श्री अमोल घडके सर यांनी आम्हाला इथे आमंत्रित केलं, बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे सुद्धा आभार मानते आणि माझं मनोगत थांबवते. थँक्यू.